इयत्ता पहिली ते आठवीचे शैक्षणिक व्हिडिओ व काही शैक्षणिक उपक्रम या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत। धनराज बनसोडे असे सर्च करून यूट्यूबवरती पाहू शकता। आजच्या व्हिडिओमध्ये आपण नाताळ सण याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत। अतिशय सोपा सण निबंध आहे, डिस्क्रिप्शनमध्ये इतरही निबंध आहेत, ते नक्की पहा। मुलांनो, हा निबंध लिहून घेऊ शकता, यासाठी वेळ दिला आहे। दरवर्षी 25 डिसेंबर रोजी ख्रिसमस सण साजरा केला जातो। हा सण येशू ख्रिस्तांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो। ख्रिस्ती पौराणिक कथामध्ये येशू ख्रिस्ताची देवाचा मशीहा म्हणून उपासना केली जाते। म्हणूनच त्याचा वाढदिवस हा ख्रिश्चनांमध्ये सर्वात आनंददायी समारंभ आहे। जरी हा सण प्रामुख्याने ख्रिश्चन धर्माच्या अनुयायांकडून साजरा केला जात असला, तरी हा जगभरातील सर्वात आनंददायक सणांपैकी एक आहे। ख्रिसमस आनंद आणि प्रेमाचे प्रतीक आहे। ते कोणत्याही धर्माचे पालन करत असले तरी प्रत्येकजण मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने हा सण साजरा करतात। थँक्स गिव्हिंग पासून सुरू होणारा हा ख्रिसमसचा हंगाम प्रत्येकाच्या आयुष्यात सण आणि आनंद घेऊन येतो। थँक्स गिव्हिंग हा दिवस आहे जेव्हा लोक सर्व शक्तिमान देवाचे आभार मानतात आणि त्यांना आशीर्वाद देतात आणि मग सर्व चांगल्या गोष्टी आणि आजूबाजूच्या लोकांबद्दल कृतज्ञता देखील दर्शवतात। ख्रिसमसच्या दिवशी लोक एकमेकांना नाताळाच्या शुभेच्छा देतात आणि प्रार्थना करतात की हा दिवस लोकांच्या जीवनात सर्व नकारात्मकता आणि अंधार दूर करेल। ख्रिसमस हा संस्कृती आणि परंपरांनी भरलेला सण आहे। उत्सवाची जोरदार तयारी करावी लागते। बहुतेक लोकांसाठी ख्रिसमसची तयारी लवकर सुरू होते। ख्रिसमसच्या तयारीमध्ये सजावट, खाद्यपदार्थ आणि कुटुंबातील सदस्य आणि मित्रांसाठी भेटवस्तू खरेदी यासह अनेक गोष्टींचा समावेश होतो। ख्रिसमस या सणादिवशी लोक सहसा पांढरे किंवा लाल रंगाचा पोशाख घालतात। उत्सवाची सुरुवात ख्रिसमस ट्री सजवण्यापासून होते। ख्रिसमसच्या झाडाची सजावट आणि प्रकाश योजना या ख्रिसमसचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे। ख्रिसमस ट्री हे कृत्रिम किंवा वास्तविक पाईन वृक्ष आहे जे लोक दिवे, कृत्रिम दारे, खेळणी, घंटा, फुले, भेटवस्तू इत्यादींनी सजवतात। लोक त्यांच्या प्रियजनासाठी भेटवस्तू देखील लपवतात। पारंपरिकपणे भेटवस्तू झाडाखाली सॉक्समध्ये लपवल्या जातात। सांताक्लॉज नावाचा संत ख्रिसमसच्या रात्रीत्व आणि चांगल्या वागणाऱ्या मुलांसाठी भेटवस्तू लपवतो अशी समजूनी समजूत आहे। ही काल्पनिक आकृती प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य आणते। खास करून लहान मुले नाताळाबद्दल उत्साही असतात कारण त्यांना भेटवस्तू आणि उत्तम ख्रिसमस भेटवस्तू मिळतात। या पदार्थांमध्ये चॉकलेट, केक, कुकीज इत्यादींचा समावेश आहे। या दिवशी लोक त्यांच्या कुटुंबियासह आणि मित्रांसह चर्चला भेट देतात आणि येशू ख्रिस्तांच्या मूर्तीसमोर मेणबत्त्या लावतात। चर्च परी दिवे आणि मेणबत्त्यांनी सजवलेले आहे। लोक फॅन्सी ख्रिसमस क्रिप्स देखील तयार करतात आणि त्यांना भेटवस्तू दिवे इत्यादींनी सजवतात। मुले ख्रिसमस कॅरॉल गातात। शुभ दिवस साजरा करण्यासाठी विविध स्टिक्स देखील सादर करतात। सर्वांनी गायलेल्या प्रसिद्ध ख्रिसमस कॅरोल्सपैकी एक म्हणजे जिंगल बेल जिंगल बेल जिंगल ऑल वे। या दिवशी लोक एकमेकांना ख्रिसमसशी संबंधित कथा आणि किस्से सांगतात। असे मानले जाते की देवाचा पुत्र येशू ख्रिस्त या दिवशी लोकांचे दुःख आणि दुःख दूर करण्यासाठी पृथ्वीवर आला होता। त्याची भेट ही सद्भावना आणि आनंदाने प्रतीक आहे आणि हे ज्ञानीपुरुष आणि मेंढपाळाच्या भेटीतून चित्रित केले आहे। ख्रिसमस हा खरोखरच एक जादुई सण आहे जो आनंद आणि आनंद सामायिक करतो। या कारणास्तव हा माझा सर्वात आवडता सण आहे। तुम्हाला नक्की हा सण आवडतो का नाही कमेंट करून नक्की सांगा। मित्रांनो, भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रम सुरू झालेला आहे। या उपक्रमांतर्गत निबंध भाषण तुम्हाला या चॅनलवर उपलब्ध होतील। चॅनलवर सर्च करा धनराज बनसोडे आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लाल रंगात सबस्क्राईब बटन क्लिक करा, बेल आयकॉनला क्लिक करा, व्हिडिओ मिळत राहतील। धन्यवाद।